सर्वे एक म्हणत होते, अखिलेश जी एक म्हणत होते, तर आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडंट आहोत का? तर ते म्हणले नाही सुप्रिया, म्हणजे मी काल त्यांना म्हणलं बाबा मान गए उस्ताद तुमको, मोठ्या संस्कृत मराठी मुलगी आहे, आपल्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी नात्यांनी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं नसतं. त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या घ्यायच्या. जे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे. कारण गेल्या वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं. महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती. दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे, ग्रामीण भागात कमी झालेला आहे. दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी, छावण्यांची मागणी गेल्या अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाहीये. न चाऱ्याचे डेपो आहेत, ना छावण्या आहेत, ना टँकर वेळेवर ठिकाणी पोचत आहेत. त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते, महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देशात. आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुख दुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे, हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे. आणि संविधान अच्छा चौकटीतच राहून हा देश चालेल. दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, महागाईला, बेरोजगारीला या मतदारांनी नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकाऱ्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे. आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच. त्याच्यामुळे आजपासून, खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. काल इंडिया आघाडीची मीटिंग होती, त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते. पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत. उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय. मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते. आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे, फुलं उत्साह गुलाल हा साहजिक आहे, तो म्हणजे तुमचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन. आणि हा जो निधी सगळा आहे, जो आपल्याला उत्साह आहे, तो टँकर की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते. आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे, फुलं उत्साह गुलाल हा साहजिक आहे, तो म्हणजे तुमचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन. आणि हा जो निधी सगळा आहे, जो आपल्याला उत्साह आहे, तो टँकर, चारा छावण्या आणि चारा डेपो मध्ये पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्ता, म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहायला. सर्वाधिक लीड तुम्हाला बारामती 48,000 कुठेतरी या सगळ्या निवडणुकीत प्रचारादरम्यान अजित दादांनी जो विकासाचा मुद्दा पुढे केला होता तो बारामतीकरांनी नाकारलाय का? मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही. माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती, जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेनमध्ये म्हणलं आजही माझं तेच मत आहे. माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती, माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे. माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे, माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे.
आणि ज्या पद्धतीने सरकारने या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई. मधल्या काळात बरेच सहकारी सोडून गेले, त्यांनी वेगळा निर्णय घेतला. आता या निर्णयानंतर किती लोक परत येतील असं वाटतं? मला असं वाटतं प्रत्येकी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या. आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश में टॅलेंट की कमी. रोहितदादांनी ट्विट केलेलं की रात्रीच्या अंधारात काही तुमचे नेते सेटलमेंट करत असते तर त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे. आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला, काल आम्ही इंडियाच्या मीटिंग मध्ये होतो, आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आता बूथ वाईज काय मतदान झालंय याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे. त्यानंतर 9 तारखेची मीटिंग आहे, 10 तारखेची मीटिंग आहे. माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, काय निर्णय घेतलेला? मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका. कारण आम्हाला कुठलाही घाईघाईनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. लोकांनी अर्थातच यावेळीस आम्हाला झुकतं माप दिलंय, हो दिलंय. आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली. मी अखिलेश यादवांशी जेव्हा सविस्तर बोलले, त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता, कारण आम्ही जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता. आणि सर्वे एक म्हणत होते, अखिलेशजी एक म्हणत होते, आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडंट आहोत का? तर ते म्हणले नाही सुप्रिया. म्हणजे मी काल त्यांना म्हणलं बाबा मान गए उस्ताद तुमको, कारण का त्यांनी सांगितलं होतं. तसंच दिदींचं झालं. दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने 25 हून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही. आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलियनजी पण होते, त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं. त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र असेल, वेस्ट बेंगॉल असेल, उत्तर प्रदेश, अनेक कर्नाटका, तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं, राजस्थानला काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं. त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला. आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत, कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आम्हाला माहिती आली की हे सगळं ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे. ठीक आहे, बघूया ना काय होतं. मी सगळ्यांचे प्रश्न घेईन. हा, नाही मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे, पण होल पॉइंट इज नंबरचा सगळा एक आढावा. काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती, काल आम्ही पहिल्यांदा भेटलो. आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतात, त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईल. पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत. काय मी तुम्हाला सांगू, मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला. परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर खूप असतं निवडून आले, तर मी काल दिवसभर त्याच्यातच. आणि रात्री 1:30 वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात. माझा फोन पण माझ्याकडे नाहीये. दादांना काय सल्ला द्या? मोठ्या हो, हे सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी नात्यांनी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. सगळ्यांचे घेते. मला याची माहिती नाही बाबा, दुसरे के घर में क्यों जाते. मला याची सवय आहे, मी 10 वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय. असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे. काय इलेक्शन का जुमला हे तुम्ही, म्हणजे मी तर इतकं जवळून पाहिलेलं इतके वर्ष. नितीश म्हणाले की मला सरकारच्या जबाबदारीतून मोकळं करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्याकडे. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, आपण कसं सांगणार? म्हणजे भाजपला धडा आहे का मोठा, कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर, दोन्ही मोठे पक्ष फोडले, पवार आणि ठाकरे, ज्यांचं महाराष्ट्र
ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी हा लेसन आहे असं नाही मला वाटत. मला असं वाटतं की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईसचा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची, खरं फोडा पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा. घरी जाऊन विचारा तुम्ही, इतके दुधाचा भाव आता 2 रुपयांनी वाढलाय, सिलेंडरचा वाढ, भाजी वाढ, काय स्वस्त या देशात सांगा ना मला, डाळीचा भाव काय. बघा मी जे बोलते ना ते दरवेळी 6 महिन्यांनी खरं येतं की नाही. मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही, झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम. दुधाबद्दल मी किती दिवस बोलतेय, तुमच्याशीच बोलतेय. त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही. तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते, कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. किती आमदारांचे तुम्हाला फोन आले समोरच्या गटात आणि किती शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का सरसकट? बघा शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं, त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या घ्यायच्या. मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे. जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असती आणि दिंडोरीलाही मतं घेतली. त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे काय रडी. पाटील तारामती देऊन सुट्टी वाजू सांगितलं आम्हाला शरद पवारांचा पराभव पाहिजे, परंतु असं काय झालं काय सांगायचं? रामकृष्ण हरी गाजले तुपारी. राज्यामध्ये मराठा समाजाचा जो पेपर आहे तो पाहायला मिळालेला आहे. जवळपास 26 उमेदवार हे थोडक्यामध्ये विजय झालेले आहेत, त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं एक आहे. बेडमधलं आपण उदाहरण पाहिलेलं आहे, तर यावर काय करायचं? मला असं वाटतं महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला. महागाई हा प्रचंड मोठा विषय आहे, बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले. तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता, तुम्ही सर्वे करून बघा. महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेल्या या सरकारचं प्रशासनच नाहीये या राज्यात. हे मी किती महिने तुम्हाला म्हणतो हायपोथेटिकल क्वेश्चन्स कशाला विचार. समजा उद्या इकडे आले तर त्यांना तुम्हाला सांगू, आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही. महाराष्ट्रातला दुष्काळ, बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या, म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला. मराठी झाले का सगळे? मराठी संपले?